तेव्हा किशोरी पेडणेकर आणि विविध विषयांवरती भाष्य केलं, त्यांची पत्रकार परिषद सुरूच आहे, त्याविषयीचं अपडेटही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. पण तुर्तास वळूयात पुढच्या बातम्यांकडे आणि बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात. दिवाळीनंतर शिंदे फडणवीस सरकारमध्ये पुन्हा मोठे प्रशासकीय बदल होणार असल्याची माहिती सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे. प्रधान सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव, राज्यातील मोठ्या महापालिका आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांची बदली होण्याची शक्यता आहे. तसंच मंत्रालयातील महसूल, गृह, वित्त आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांच्याही बदल्या होऊ शकतात. नोटेवर लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो हवा या केजरीवालांच्या मागणीनंतर आता नवीनच वाद पेटला. आता भाजप आमदार नितेश राणेंनी या वादात उडी घेतली आहे. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असलेली 200 रुपयांची नोट शेअर केली आहे. त्याला राणे यांनी ये परफेक्ट है अशी कॅप्शन देखील दिली आहे. मनसे नेते अमित ठाकरे पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. 6 नोव्हेंबरपासून अमित ठाकरे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती असणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या संघटनात्मक बांधणीसाठी अमित ठाकरे दौरा करणार आहेत. शिंदे पक्षाचे नेते रामदास कदम यांची बेळगावच्या खानापूर न्यायालयात सुनावणी होणार आहे. 2004 मध्ये रामदास कदम यांनी खानापूर इथं जाहीर सभा घेतली आणि या सभेत भडकाऊ भाषण केल्यानं त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला होता. बच्चू कडू आणि राणांच्या वादावरून सुषमा अंधारेंनी निशाणा साधला आहे. बच्चू कडूंना काहीच किंमत राहिली नाही, त्यांचा प्रेमभंग झाला असं वक्तव्य सुषमा अंधारेंनी केलंय. बच्चू कडूंनी हिंदुत्वासाठी तडजोड केली, त्यांना मंत्रिपद मिळायला हवं होतं असं देखील सुषमा अंधारे म्हणाल्यात. रवी राणा आणि बच्चू कडूंमध्ये खणाखणी सुरू असतानाच शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी बच्चू कडूंना संयम ठेवण्याचं आवाहन केलंय. बच्चू कडू हे ज्येष्ठ नेते असून लवकरच ते मंत्रीपदी दिसतील असं वक्तव्य दीपक केसरकरांनी केलंय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा साधेपणा पुन्हा एकदा पाहायला मिळाला. देवेंद्र फडणवीस हे सर्वसामान्यांप्रमाणे विमानतळावर रांगेत उभं राहिल्याचं पाहायला मिळालं. नागपूर विमानतळावरचं हे विमानतळावर हे दृश्य दिसलं. सर्वसामान्यांसोबत बोर्डिंग पासच्या रांगेत तेही उभे राहिले होते. एसटी महामंडळाच्या ताफ्यात लवकरच 4000 नव्या गाड्या दाखल होणार आहेत. एसटी राज्य परिवहन मंडळाच्या संचालक मंडळाची 302वी बैठक आज होणार आहे. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. राज्याच्या राजकारणात सध्या आरोप प्रत्यारोपांच्या नुसत्या फैरी झडत असतानाही पुण्यातील स्थानिक नेते मंडळी चक्क फराळासाठी एकत्र जमले होते. वाडेश्वर कट्ट्यावर गरमागरम नाश्त्यासोबतच राजकीय गप्पाही रंगल्याचं पाहायला मिळालं. पंढरपुरात ऊसाला योग्य दर मिळावा यासाठी शेतकरी आक्रमक झालेत. वाखरीत आक्रमक शेतकऱ्यांनी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचे टायर फोडलेत. ऊसाची पहिली उचल 2500 जाहीर करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. अंत्यसंस्काराच्या वेळी तरुण चक्क उठून बसल्याची धक्कादायक घटना अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात घडली आहे. 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता. त्याला स्मशानात नेताना तो उठून बसला, मात्र या घटनेनंतर गावात अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. तसंच अफवा देखील अनेक पसरवल्या जात आहेत. बुलढाण्यात एका फायनान्स कंपनीची वसुली करणाऱ्यांनी कर्जाचे हप्ते थकले म्हणून एका कर्जदाराला तब्बल 3 दिवस डांबून ठेवून अमानुष अत्याचार केलाय. या घटनेत फिर्यादीला एका खोलीमध्ये डांबून ठेवून तब्बल 3 दिवस मारहाण करण्यात आली आहे. एवढंच नाही तर जळत्या सिगारेटचे चटके सुद्धा फिर्यादीला देण्यात आले, त्यामुळे जिल्ह्यात खळबळ माजली आहे. अंबरनाथमध्ये रस्त्यावर लावलेल्या पेटत्या फटाक्यांच्या माळेवरती पडल्यानं तरुणांची तारांबळ उडाली. हे चारही तरुण दुचाकीवरून जात होते, याचवेळी ते थेट जळत्या फटाक्यांच्या माळेवर पडले. सुदैवानं यात त्यांना गंभीर इजा झालेली नाहीये. हे तरुण भरधाव वेगानं दुचाकी चालवत असून स्टंट करत असल्याची माहिती समोर येते आहे. ग्रीन सिटी या भागातील हा व्हिडिओ सोशल मीडियावरती सध्या व्हायरल होतोय. औरंगाबाद शहरात एका तरुणाकडून धोकादायक पद्धतीनं फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. एक तरुण आकाशात उडणाऱ्या रॉकेट हातात घेऊन भरवर्दळीच्या रस्त्यावर धोकादायक पद्धतीनं हे रॉकेट फोडत होता. या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल होत असून तो जवाहरनगर परिसरातील रहिवासी असल्याचं समोर आलंय.
बॉलिवूड चित्रपट निर्माता कमल किशोर मिश्रा यांच्यावरती पत्नीला कार खाली चिरडण्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। या घटनेत मिश्रा यांची पत्नी गंभीररित्या जखमी झाली। या प्रकरणी कमल किशोर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। 19 ऑक्टोबरची ही घटना असून आपल्या पतीला गाडी दुसऱ्या महिलेसोबत पाहिल्यानंतर पत्नीनं भांडण केलं। यानंतर झालेल्या भांडणानंतर आपल्या अंगावर गाडी घालून मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मिश्रा यांनी केलाय। सप्तशृंगी देवी विश्वस्त संस्थानाने भाविकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतलाय। आजपासून देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना 24 तास दर्शन घेता येणार आहे। त्यामुळे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। बीडच्या माजलगाव तालुक्यातील दिंदुरुड महसूल मंडळामध्ये पिकांचं मोठं नुकसान झालंय। त्यामुळे पीक विमा आणि अतिवृष्टी अनुदान मिळावं यासाठी शेतकऱ्यांनी गुराढोरांसह बेमुदत उपोषण सुरू केलंय। जोपर्यंत अनुदान मिळणार नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहणार असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतलाय। मनमाडला काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये रेड्याच्या पाठीवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची मशाल आणि सिंह काढून लोकांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला। जनतेपर्यंत नवीन चिन्ह पोहोचवण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते प्रयत्न करीत असल्याचं दिसून येत आहे। दिवाळी सणाच्या सलग सुट्ट्यांनंतर पुन्हा कामाच्या ठिकाणी नागरिक परत जात असल्यानं औरंगाबाद बस स्थानकात प्रवाशांनी गर्दी केली आहे। बस येताच बसमध्ये जागा मिळवण्यासाठी कसरत करावी लागतीये। शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी आमदार कैलास पाटील यांचं आमरण उपोषण सुरू आहे, मात्र सरकार दुर्लक्ष करत असल्यानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निषेध असा शब्द लिहिलेले दिवे पेटवून सरकारचा निषेध केला आणि घोषणाबाजीही केली। सोलापूर अक्कलकोट मार्गावरून जाणाऱ्या एका कारमधून गॅस गळती होत होती। वाहतूक पोलिसांच्या ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी ताबडतोब वाहन थांबवून सर्व प्रवाशांना बाहेर काढलं आणि अग्निशमन दलाला याची माहिती देखील दिली। वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे जीवितहानी टळली आहे। वाशिम कारंजा रिसोड आणि मंगळूरपीर या चारही बसस्थानकावरती दिवाळीनिमित्त प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे। या गर्दीत वृद्ध रुग्ण आणि लहान मुलांचे हाल होत आहेत, तर जादा एसटी गाड्या सोडण्याची मागणी प्रवाशांकडून केली जाते। रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे बंदरात रिबन फिशची आवक वाढलेली आहे। रिबन फिशला विदेशी बाजारातही चांगला दर मिळत असल्यानं मच्छीमार बांधवांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे। नवी मुंबईतल्या ऐरोलीमध्ये एका डेकोरेशनच्या दुकानाला आग लागली आहे। गोदामात लाकडी आणि भंगार सामान असल्यानं आगीनं तीव्र स्वरूप घेतलंय। या आगीत दुकानातील सामान जळून खाक झालंय। अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचं काम सुरू आहे। वाशिमच्या काळेगाव शिवारातील गोविंदा ताजने शेतकऱ्यांच्या 4 एकरवरील सोयाबीनच्या गंजीला आग लागल्याची घटना घडली आहे। आगीत सोयाबीन जळाल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। जवळच पिंपरीमध्ये पिंपरी चिंचवडमधील एका सराईत गुन्हेगारानं चक्क इंस्टाग्रामचा वापर करत पिस्तूल विक्री सुरू केली होती। या प्रकरणी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी खंडू कालेकर, अक्षय सुर्वे आणि शुभम खडकेला जेरबंद करत त्यांच्याकडून 3 देशी बनावटीचे पिस्तूल आणि 12 जिवंत काढतूस जप्त केली आहे। पिंपरी चिंचवड शहरातील हिंजवडी पोलिसांनी मोठी कारवाई करत लाखो रुपये किमतीचा सुमारे 2 टन केमिकल मिश्रित खवा जप्त केलाय। गुजरातवरून विक्रीसाठी आलेला हा भेसळयुक्त खवा पुण्यातील बुधवारपेठ परिसरात असलेल्या अग्रवाल स्वीट मार्टला जाणार होता। या प्रकरणात हिंजवडी पोलिसांनी टेम्पो चालकाला ताब्यात घेतलंय।